हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक किलो मैद्याच्या अगदी खारीसारख्या खुसखुशीत शंकरपाया कशा बनवायच्या ते पाहतो आहे प्रत्येक शंकरपाळीला भरपूर लेयर्स आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर या कशा बनवायच्या ते आज आपण पाहतो आहे दिवाळी फराळामध्ये अगदी घरोघरी सगळ्यात आधी हा गोडाचा पदार्थ बनवला जातो अगदी सोप्पं प्रमाण आहे आणि या बनवण्याच्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओच्या मध्ये आणि शेवटीसुद्धा दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर लगेचच सुरुवात करूयात या खुसखुशीत शंकरपायाच्या रेसिपीला तर खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक पॅन घेतला आहे या पॅनमध्ये आपल्याला नॉर्मल दूध एक कप घालून घ्यायचे पॅन थोडा गरम झाला की यात आपल्याला हे एक कप दूध घालून घ्यायचे दूध थोडं गरम झालं की यात आपल्याला एक कप साखर घ्यायची आहे त्याच कपाचं मेजरमेंट ठेवायचं म्हणजे प्रमाण व्यवस्थित राहतं साखर आपल्याला पूर्ण मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे साखरेची पिठी साखर करून घातली तरी चालेल फक्त घेताना मात्र एक कप साखरच घ्यायची साखर मेल्ट झाली की गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळाने आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे इथे मी एक कप गाईचं तूप घेतले म्हणजे साजूक तूप घेतले आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे आपण तुपाचा वापर केला आहे जर डालडा घातला तर मात्र हे दूध फाटू शकतं त्यामुळे तुपाचाच वापर करायचा आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊयात तोपर्यंत इथे मी एक किलो मैदा चाळून घेतला आहे एक किलोसाठी एक कप साखर एक कप तूप आणि एक कप दूध घेतले अर्धा किलो करायचं असेल तर हेच प्रमाण आपण अर्ध अर्ध घ्यायचं आता हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचे हे व्यवस्थित चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आणि हे हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचे अगदी दाबून दाबून हे पीठ मळायचं नाही म्हणजे चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो तसं आपल्याला हे भिजवायचं नाही आहे आता हे हाताच्या साह्याने आपण एकजीव करून घेऊयात हे हाताच्या साह्याने असंच ओबडधोबड असं मळून घ्यायचं म्हणजे बालुशाही करताना आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे मळून घ्यायचं मळताना जर असं वाटलं की अरे हे व्यवस्थित होत नाही आहे तरी काही काळजी करू नका हे मळताना तूप घट्ट होतं आणि हे व्यवस्थित याच्यानंतर छान गोळा तयार होतो आता इथे आपण बघू शकता याचे चार ते पाच गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत हे आपल्याला भिजवत ठेवायचं नाही आहे हे थोडं गरम असतानाच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता गोळे तयार झालेत यातला एक गोळा आपण लाटायला घेऊयात हा लाटताना जरी ओबडधोबड दिसत असला तरी काही हरकत नाही आहे याचे याचमुळे आपल्या शंकरपाईला छान लेअर्स पडतात आणि शंकरपाई खायला अगदी खुसखुशीत तयार होते साईडला थोडे क्रॅक येत आहेत पण ते कट केल्यानंतर निघून जातात आता हे कट करून घेऊयात पाती लाटताना जास्त पातळ लाटायची नाही थोडी जाडसर ठेवायची म्हणजे लेअर्स छान पडतात लाटून याच्या साईडच्या कडा आपण कापून घेऊयात आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही शंकरपाळीची साईज कमी जास्त करू शकता म्हणजे हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता साईजमध्ये लहान हव्या असतील तर तुम्ही लहान साईज कट केलीत किंवा मोठ्या हव्या असतील तरी मोठी साईज कट केलीत तरी चालेल याच पद्धतीने आपण शंकरपाळी कापून घेऊयात तर सगळ्या कापून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साधारण इतपत जाड अशा मी शंकरपाया ठेवलेल्या आहेत आता आपल्या शंकरपाया कापून झालेल्या आहेत याच पद्धतीने आपण दुसरी पातीसुद्धा लाटून घेऊयात आणि यासुद्धा शंकरपाया आपण कट करून घेऊयात पहिल्या दोन कट करून झाल्या की आपण तळायला घ्यायच्यात तर इथे तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आणि जास्त थंडही ठेवायचं नाही साधारण शंकरपाई भाजणे इतपत तेल गरम झालं की यात आपली पहिली बॅच आपण तळून घेऊयात प्रथम गॅस ठेवायचा आणि नंतर गॅस मंद करायचा कारण शंकरपाई घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आणि शंकरपाई तेलात विरघळू शकते म्हणून प्रथम आपण गॅस फुल ठेवायचा आणि नंतरच मंद आचेवरती शंकरपाळी तळून घ्यायची मंद आचेवर शंकरपाई तळली म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाते आणि लेअर्स छान पडतात तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाळीला किती छान लेयर्स पडलेले आहेत अगदी खारीसारखी खुसखुशीत आपली शंकरपाळी इथे दिसत आहे आणि प्रत्येक शंकरपाळी त्याच पद्धतीने छान लेयर्स सुटलेले ले आहेत तुम्ही इथे बघू शकतात इतपत रंग आसा की आला की शंकरपाळी काढून घ्यायची जास्त लालसर रंग करायचा नाही कारण तेलातून काढल्यावर सुद्धा त्याचा थोडा रंग बदलतो असा बिस्किटासारखा रंग आला की याला आपण काढून घ्यायचेत तुम्ही इथे बघू शकता खारीसारखे पदर सुटलेले आहेत अगदी हलकी आणि मस्त अशी शंकरपाळी आपली तयार तळून तयार आहे तर दुसरी बॅचसुद्धा आपण लगेच तळून घेऊयात पहिल्या तळून होईपर्यंत आपल्या दुसऱ्या लाटून घ्यायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या म्हणजे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं आणि शंकरपाळी छान तळून तयार होते तर अप्रतिम अशी शंकरपाळी आपली तळून तयार आहे आता काही टिप्स पाहूयात जर तुम्हाला पीठ मळताना असं वाटलं की हे मळताना व्यवस्थित याचा गोळा तयार होत नाही तर यावेळेस काय करायचं थोडं गरम दूध घ्यायचं आणि ते हाताला लावून पीठ मळून घ्यायचं लगेच गोळा तयार होतो तुपाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं म्हणजे शंकरपाळी तेलात विरघळत नाही आणि तेल तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल थंड तेलातसुद्धा आपली शंकरपाळी विरघळू शकते आणि तरी तरीसुद्धा आपली शंकरपाळी विरघळली तर काय करायचं तर त्यात थोडा मैदा घालायचा आणि गरम दूध हाताला लावून लावून ते मळून घ्यायचं याच पद्धतीने आपल्या शंकरपाया सुंदर अशा तयार आहे तर तुम्ही या दिवाळीमध्ये ही पद्धत वापरून शंकरपाळी नक्की तयार करून बघा आणि कशी झाली हे मला सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन धन्यवाद